तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील मराठा बांधव. तर हे आपल्या आरक्षणासाठी मुंबईला आंदोलनासाठी निघालेले आहेत. तर यांच्या नक्की काय भावना आहेत, यांना आरक्षण कधीपर्यंत भेटेल हे आता आपण विचारूया त्यांना. तर दादांनो, आपल्याला आरक्षण कधी भेटेल असं तुम्हाला वाटतं आणि आरक्षणाची गरज काय याविषयी आम्हाला सांगा. मराठा आरक्षणाची लढाई ही फार वर्षापासून सुरू आहे, पण आत्तापर्यंत जी दिशा मराठा आरक्षणाला मिळायला हवी होती, मराठा समाजासाठी कुणीतरी एक खंबीर असं नेतृत्व, खंबीर अशी साथ देणारं व्यक्तिमत्व, आपल्याला जी गरज होती यातून की आपल्या एक समाजाचा मोठा असा लढा उभा राहील. हा फार जुना जो लढा आहे त्याला एक नेतृत्व म्हणून आपल्याकडे आत्ता मधल्या काळात काही काळपूर्वी एक असं नेतृत्व या आपल्याला समाजाला लाभलेलं आहे की ज्याच्या एक शब्दावर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण मराठा समाज अख्खा पेटून उठतो, पेटून असं एक नेतृत्व म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. त्यांच्या नेतृत्वात या मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक वेगळी दिशा निर्माण मिळालेली आहे आणि आत्ता सध्या त्यांच्या नेतृत्वात जो लढला आहे, आम्हाला एवढं माहिती आहे मराठा समाजाला आरक्षण सरकारला द्यावं लागेल, राज्य शासनाला तर द्यावंच लागेल, पण केंद्र शासनसुद्धा याचा विचार करेल, लवकरात लवकर आरक्षण देईल हे आम्हाला माहिती आहे. कारण आमच्यापरीने आम्ही 100% देतो आहे, पण मनोजदादा जरांगे पाटलाची ताकद 1001% मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यांनी जी ताकद उभा केली आहे त्या ताकदीच्या जीवावर या सरकारला एकतर आरक्षण द्यावं लागेल, नाही तर त्यांना तिथून पुढचं म्हणजे त्यांच्यासाठी संघर्षाचा काळ असेल सरकारच्यासुद्धा. तसंच एक सांगू शकतो, आम्ही हा समाज, मराठा समाज, आम्ही एक छत्रपतीचे मावळे आहोत. आम्ही हे लोक सगळा पूर्ण समाज, कुणाच्या डोक्यात घरचं काम नाही, घर आठवत नाही, कुणाला दार आवडत नाही. आमच्या घरची लोकं अक्षरशः आम्हाला ज्यावेळेस आम्हाला इथं मुंबईला पाठवताना आमच्या समोर आले होते आमचं औक्षण करायला, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तीच परिस्थिती त्या दिवशी मनोजदादा जरांगेनं त्यांच्यावर जी प्रेम आमच्या समाजानं दिलेलं आहे त्या प्रेमातून त्यांना दाखवून दिली. आम्हालाही त्या आमच्याही त्याच भावना आहेत समाजातून, आणि समाज म्हणून आम्ही हेच सांगू शकतो की आमचे तानाजी जसे म्हणायचे, तानाजी मालुसरे, राजा आत्ता जातून गड घेऊन येतो, ही भावना समाजाची झाली आहे. आत्ता आम्ही आत्ता निघालो आहे आणि निघालो आहे या परिस्थितीत की आम्ही आरक्षण घेऊन आल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही, कुणीच जाणार नाही आणि हटणारसुद्धा नाही मागे. सरकारला हे आरक्षण येत्या काही काळात, मला तर असं वाटतं की मुंबईलासुद्धा जायची गरज लागणार नाही एवढ्या तीव्र गतीनं सरकार, आजचीच परिस्थिती सरकारची अशी, सरकारला कुठं ठेवू आणि कुठं नाही ठेवू अशी गत सरकारची आज झालेली आहे. काल थोडं राम मंदिरामुळे दुर्लक्ष सरकारने केलं होतं, पण राम मंदिराचा सुद्धा विषय असा झालाय मराठा आरक्षणापुढं. राम आमचा आहे, आमच्या हृदयातही राम, पण आम्हाला सध्या आरक्षणाची गरज आहे. आम्हाला असं वाटतंय त्या प्रभू रामचंद्राच्या सुद्धा आचरणी आमची प्रार्थना आहे की आम्हाला तो आरक्षण देण्यासाठी तो आमच्या मागे आशीर्वाद रूपी उभा राहील, आम्हाला ती पण अपेक्षा आहे. पण काल मराठा आरक्षण ह्या विषयापुढं महाराष्ट्रामध्ये राम मंदिराचा विषय सुद्धा फिका पडलेला आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की या सरकारला येत्या काळात, येत्या काही दिवसात, मी तर सांगतो त्यांना आज रात्रीसुद्धा निर्णय घेऊ नये की मराठ्याला आरक्षण आम्ही जाहीर करतोय, ह्यात सुद्धा जर हा निर्णय आला तर कुणालाच नवल वाटायला नको, एवढंच बोलतो. Thank you.